Student, today we will take information about the Gond community. Tar vidyarthi mitranno, what is the Gond? Gond manje he ek kala ya nava rupane suddha prasiddha ahe. Tar Gond ya kalet, Gond he jamat ticha madhyamatun Gond hi kala astitvat aleli ahe. Gond he jamat अगदी आपण प्राचीन काळामध्ये जरी विचार केला तर आर्यांच्या आधी गोंड ही जमात भारतीय संस्कृतीतील प्रमुख अशी आदिवासी जमात म्हणून गणली जाते. तर ह्या जमातीची प्रमुख भाषा ही अति समृद्ध होती आणि अगदी रामायण आणि महाभारताचा जरी काळाचा आपण विचार केला तर त्या काळामध्ये वैभवी जमात म्हणून सुद्धा ह्या जमातीला गणलं जायचं. गोंड आणि कोयतूर या विषयी गोंड जमातीमध्ये सूर ऐकायला येतो तर कोयतूर म्हणजे माणूस. ऋग्वेदामध्ये आपण जर ऋग्वेदाचा विचार केला तर गोंड हा उल्लेख आपल्याला दिसून येतो. आणि जर आपण खरं जर बघितलं तर डॉक्टर कर्वेंच्या पुस्तकामध्ये मराठी माणसाची संस्कृती ह्या पुस्तकामध्ये कर्वेंनी सांगितलेलं आहे की कोयतूर हाच शब्द अचूक आहे आणि कोयतूर म्हणजे माणूस. तर विद्यार्थी मित्रांनो, गोंड जमातीतील ज्या स्त्रिया आहेत त्या त्यांच्याकडे असणारे विविध प्रकारचे कार्यक्रम असतील, सण असतील, त्यावेळेस ते आपलं घर सजवण्यासाठी किंवा त्यांच्याकडे जी मातीची भांडी असतात त्या मातीची भांड्यांना रंगकाम करण्यासाठी सुद्धा गोंड कलेचा उपयोग करतात. तर ही गोंड कला म्हणजे चांगल्या प्रकारची पेंटिंग्स ही आदिवासी जमात करत असते म्हणून आज गोंड कला देखील आपल्या भारत देशामध्ये नावारूपाला आलेली लक्षात येते. म्हणूनच भारतीय समाजामधील ही गोंड जमात आपल्याला जर बघितलं तर महाराष्ट्रामधील अमरावती, गडचिरोली आणि चंद्रपूर ह्या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने ही जमात आपल्याला आढळून येते. म्हणून या जमातीचं वैशिष्ट्य त्यांची जी कला आहे त्या कलेवरून जास्तीत जास्त करून ही जमात ओळखली जाते. म्हणून गोंड आर्ट ही आपल्याला रीडिंग वर्क ऑफ आर्ट ह्या लेसनमध्ये बघायला मिळते.